एम आय एम खासदार इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत. सर, रेल्वेचं उद्घाटन झालं, मात्र तुफान राड्याचा सामना सरकारला, रावसाहेब दानवेंना, सगळ्यांना करावा लागला. हो, त्यांना करावाच लागणार होतो, कारण मी मैदानात उतरलो होतो. बाकी दुसऱ्यामध्ये कोणामध्ये हिंमत नाही होती, कारण हे सगळे लोक घाबरलेले आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री कार्यालय PMO ऑफिस वॉच करत होता, तर सगळ्यांचे धाबे दणाणले होते की आपण रस्त्यावर आलं, आपण आंदोलन केलं तर आपली ED ची फाईल येईल. म्हणून मी रस्त्यावर उतरलो होतो आणि माझा आक्षेप या बाबतीत होता की हे जे कार्यक्रम दानवे साहेब किंवा रेल्वे डिपार्टमेंट घेत होता, हे तुमची कोणी प्रॉपर्टी जागीर नाही आहे, पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे, हे रेल्वे सगळ्यांची आहे. पण ज्या प्रकारे तुम्ही एका लग्नाच्या पत्रिका जसा देतो ना, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, काही प्रोटोकॉल ना फॉलो करता ज्या प्रकारे हे कार्यक्रम घेण्याचा त्यांचा उद्देश होता की फक्त भारतीय जनता पार्टीचा हे कार्यक्रम त्यांना करायचं होतं. जालनामध्येही तसंच, औरंगाबादमध्येही तसंच त्यांचा उद्देश होता. पण मी त्याच्यामध्ये राडा आणला आणि रात्री 1 वाजता त्यांना पुन्हा पत्रिका छापावी लागली आणि माझ्याकडे पाठवावी लागली रात्री 1 वाजता. आणि मला तर हे सगळं जितकं आमदारांचं नाव त्या नवीन पत्रिकेमध्ये छापण्यात आलं आणि त्याच्यामध्ये केंद्रातले जे भारतीय जनता पार्टीचे दुसरे मंत्री आहे, डॉक्टर भागवत कराड साहेब, त्यांचं पण नाव नाही होतं. माझ्यामुळे कमीत कमी त्यांना ते मान मिळाला, त्या सन्मान मिळाला. पण ही पत्रिका बदलल्यानंतर सुद्धा तुमचा रोष कायम राहिला. नाही, काय आहे की रात्री आम्हाला हे कळलं होतं की हे जे ट्रेन चालवणार जे आहे ती एक महिला आहे, एक आणि ती फुलंब्रीची आहे. म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातली एक मुलगी ते ट्रेन चालवणारी होती. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण तिला त्रास देऊ नका, कारण ही अभिमानाची गोष्ट आहे की एका मुलगी जे वंदे भारत ट्रेन चालवणारी पहिली मुलगी, ते फुलंब्रीची एका ग्रामीण एरियातली मुलगी आहे. तर आम्ही तिच्यासाठी फूल हार घेऊन आणलो होतो आणि तिचा सत्कार करायचा होतो आम्हाला. पण तिथे गेल्यानंतर तेच भारतीय जनता पार्टी, मोदी मोदी मोदी, ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे, मोदी मोदी मोदी. पण मी तसं करणारा नाही आहे. तर आम्ही आमचं आंदोलन केलं, मग पोलिसांनाही असं वाटलं की सरकार त्यांची आहे, आपली नौकरी जातील. मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे क्रांतीचौक पोलीस स्टेशनला घेऊन आलं. तेही आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखे वागत होते. पण दुसरं त्याच्यामध्ये रावसाहेब दानवेंनी असं सांगितलं की इम्तियाज जलील यांच्या मतदारसंघातून या ट्रेनचं सुरुवात होत नव्हती, ते जालन्यातून होत होते, त्यामुळे त्यांचं नाव नाही टाकलं. हो, खूप हुशार आहे दानवे साहेब. आता हे हुशार माणसाला मी काहीतरी नाही का समज देतो की जालना कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पैठण पण येतं आणि पैठणचे आमचे जिल्ह्यातले जे पालकमंत्री आहे संदीपान भुमरे, ते शिवसेनेमध्ये असतील, त्यांचं नाव काय वगळण्यात आलं होतं. जालनामध्ये सिल्लोड येतं, मग सत्तार साहेबांचं नाव का वगळण्यात आलं होतं. परभणीच्या एका खासदाराचं नाव तुम्ही पत्रिकेमध्ये छापलं तर त्याच परभणीमध्ये एक अजून एक खासदार आहे, फौजिया खान मॅडम, त्यांचं नाव का वगळण्यात आला होता. आणि दानवे साहेब, वोटाची भीक मागण्यासाठी तुम्ही माझ्या औरंगाबादच्या मुकुंदवाडीपर्यंत येतात, चिकलठाणापर्यंत येतात. त्यावेळी कधी सांगितलं का की नाही मी जालन्याचा हे करके औरंगाबादकरांना तुम्ही मला मतदान नको द्या करके. हे त्यांचा उद्देश स्पष्ट होता. त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून एक मेसेज आला होता की हे मोदीमय कार्यक्रम आपल्याला करायचे आहे. जितकं लोक स्टेशनवर आहे त्यांनी फक्त मोदी 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 करणार, त्यांचे लगवे भगवे करणार, मी कशाला करणार. तुमच्यावरती आरोप आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतोय, इम्तियाज जलील मात्र निव्वळ राजकारण करतात. नाही नाही, मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की गॅसच्या सिलेंडरच्या वितरणाचा कार्यक्रम असू द्या, स्वनिधीचा कार्यक्रम असू द्या, रेल्वेचा कार्यक्रम असू द्या, त्यांनी काय केलेलं आहे की यांना हे सगळं कार्यक्रम जे आहे ना भाजपाचे कार्यक्रम करून ठेवलेले आहे. आज जे मी मुद्दा काल उचलला होता त्याचं समर्थन आज कोणी केलं? त्यांच्या पार्टी, त्यांच्या अलायन्समध्ये जे एक मुख्य घटक आहे शिवसेना एकनाथ शिंदे, त्यांच्या पालकमंत्रीने मीडियाला बाईट दिली आणि त्यांनी सांगितलं की इम्तियाज जलील जे आंदोलन केलेलं आहे हो बरोबर आहे. संजय सिरसाटने सांगितलं की हो हे आंदोलन जे आहे प्रिन्सिपली आम्ही त्याचं समर्थन करतो. म्हणजे त्यांच्यामध्ये हिंमत नाही होती भारतीय जनता पार्टीला फेस करायला, तर ते माझे मागे राहून आपल्याही नाव तिथे टाकून घेतले. तर हे होते इम्तियाज जलील, यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्या
आरोपांवरती पलटवार केलेला आहे. हाजी सर. कॅमेरामन दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.